इचलकरंजी झिकाची आणखीन एका व्यक्तीस लागण झाली आहे राधाकृष्ण चौक परिसरातील ही व्यक्ती असून रुग्णालयातून घरी आल्यानंतर या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे यांनी याबाबतचा अहवाल दिला आहे शहरात झिकाचा दुसरा रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या ती आणखीन तीस संशयित व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी सर्वेही सुरू करण्यात आले आहेत अंगणवाडी सेविका अशा वर्कस आदींसह सुमारे एकशे पाच पथकांच्या माध्यमातून सर्वे करण्यात येत आहे आज अखेर एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याण्णव नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला बुधवारी दिवसभरात तीन हजार तीनशे सदतीस घरांचा सर्वे करण्यात आला असून अठ्ठावीस हजार एकशे सात नागरिकांची माहिती घेण्यात आली या सर्वे दरम्यान एकशे बहात्तर घरामध्ये इडिस इजिप्त दासांच्या अळ्या आढळून आल्याने त्या नष्ट करण्यात आल्या जिका रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसह शहरातील अन्य ठिकाणच्या तीस संशयितांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत ते तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत